महाविकास आघाड़ी इंडिया आघाड़ी के लोकसभा उम्मीदवार अमर काली के प्रचार के लिए शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय सिंह की संयुक्त जनसभा आज वर्धा के हिंगनघाट शहर में होगी। आज हिंगनघाट शहर के टांका ग्राउंड में एक भव्य प्रचार सभा का आयोजन किया गया है। यह प्रचार सभा विदर्भ की सबसे बड़ी प्रचार सभा है और यह पहली बार है कि तीनों नेता एक साथ एक मंच पर आकर जाहिर सभा करे हैं। महाविकास आघाड़ी के इंडिया आघाड़ी के उम्मीदवार अमर काली के प्रचार के रहते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह के शरद पवार, शिवसेना के उद्धव ठाकरे और आपके संजय सिंह आज शाम 5:30 बजे हिंगनघाट के टांका मैदान में प्रचार सभा करेंगे। महाविकास आघाड़ी के प्रत्याशी अमर काली का प्रचार करेंगे। इसी के तहत आज एनसीपी के सुधीर कोठारी, अतुल वांदिले ने सभा स्थल का निरीक्षण किया और सभा स्थल पर भव्य तैयारियां की गई है। बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहने की संभावना है। महाविकास आघाड़ी इंडिया आघाड़ीचे आमचे उमेदवार सर्वाचे लाडके अमर बाबू काळे, आज आम्हाला असं वाटत आहे की अमर बाबू काळे विजय 100% म्हणून 100% झालेले आहे। कारण की हे लोकांचं मत आहे, जनतेचं मत आहे। हुकूमशाहीच्या विरोधामध्ये जनतेनं आपला उमेदवार अमर बाबूले केलेला आहे। आणि आजची जी आमची सभा आहे, आमचे दिग्गज नेते, जसं आता सुधीर बाबूंनी सांगितलं की देशाचे दिग्गज नेते आहेत, दिग्गज तिन्ही नेते जनतेला स्टेजवर बघण्यासाठी मिळणार आहे आणि ऐकण्यासाठी मिळणार आहे त्यांचे विचार। म्हणून आज शरद पवार आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय, तसेच आमचे शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे, त्यानंतर आपचे संजय सिंगजी, हे तिन्ही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी जनता खूप मोठ्या प्रमाणात आतुरतेत आहे। आणि आज 20 ते 25 हजार लोकांची आम्ही इथं व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे। आम्हाला 100% खात्री आहे की आमचं ग्राउंड, आमच्या खुर्च्या पॅक होऊन इतर लोक मोठ्या प्रमाणात लोक उभे राहणार, कारण की प्रतिसाद जनतेचा खूप आहे। कारण की हजारो पुन्हा आम्हाला लोकांकडून येत आहे की आम्हाला सभा ऐकण्यासाठी यायचं आहे। म्हणून आजची सभा हे यशस्वी 100% होणार हे आम्हाला खात्री आहे। आज 22 तारखेला भारतातली 3 दिग्गज मंडळी, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय संजय सिंग खासदार आप दिल्ली, यांची आज जाहीर सभा हिंगणघाट शहरामध्ये अमरबाबू काळे यांचं तुतारीचीवर चुनाव चिन्ह आहे त्यांच्या प्रचारार्थ तिथे होत आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। साधारणतः 20 ते 25 हजार लोक आजच्या या आमसभेमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये, पब्लिक मिटिंगमध्ये येण्याची शक्यता आहे। आम्ही 20 हजार खुर्च्याचं नियोजन इथे केलेलं आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा कार्यक्रम सुरू आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।